अहमदनगरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमधील नेत्यांचा वाद विकोपाला गेला होता. राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या काही नेत्यांनी भाजपा सेना युतीच्या मेळाव्यामध्ये आमदार कर्डिले यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याचे पडसाद उमटत कर्डिले समर्थक आणि नगर तालुका भाजपच्या वतीनं थेट सुजय विखे यांना आव्हान देत जर हा वाद मिटला नाही तर आम्ही शिवसेनेला सोबत न घेता प्रचार करू असा पवित्रा घेतल्यानं सुजय विखे काल आमदार कर्डिले यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. त्यांनी यावेळी जाहीर माफी मागत या वादावर पडदा टाकला तर भविष्यात अशी घटना घडली तर आपण त्या स्टेजवरून उतरून जाऊ असंही कार्यकर्त्यांनी त्यांना सूचित केलंय. मी आपली सगळ्यांची माफी मागतो कारण की आता वैचारिक लढाई किंबहुना या खालच्या निवडणुकीमध्ये झालेल्या टीकेला किंवा झालेल्या गोष्टीला मी बदलू शकत नाही. पण यापुढे या गोष्टी घडणार नाही.